नमस्कार, आज आपण भिवडी या गावामध्ये आलेलो आहे. तर प्रथमतः आपण परिचय करून घेऊयात. काका, तुमचं नाव सांगा. महादेव नामदेव मोकाश. मोठ्याने सांगा. महादेव नामदेव मोकाश. बरं, आपण एक 20 दिवस झाले असतील कांद्यावरती विद्युत. हो, 20-22 दिवस झाले. विद्युत केवेट आणि एटना अशी फवारणी घेतली होती. तर प्रतिपंपाचं आपण विद्युत घेतलं होतं 5 ml आणि केवेट घेतलं होतं 30 ग्रॅम आणि एटना घेतलं होतं 40 ml. बरोबर, त्याबरोबर शुअर शॉट म्हणून आपलं 5 ml स्टिकर घेतलं होतं. तर तुम्हाला मारल्यानंतर, फवारणी मारल्यानंतर तुमच्या कांद्यामध्ये काय बदल जाणवलाय? कांदा म्हणजे हिरवागार राहिला आणि मानवी झाली. बर, आणि माल पोसायला बी फरक. बर, कांदा दाखवा एकदा आणि पातीची संख्या मोजा. 16 पातीची संख्या भेटलेली. आणि कांदा दाखवा एकदा. कांदा बघू शकता, कांद्याची मान वगैरे कशी ती बघू शकता. त्यानंतर पाथी, पाथी टाईटपणा बघू शकता, एकदम सरळ कडक पाथी राहिलेले. वेणी बघू शकता. त्यानंतर तसंच तुम्ही केवेटचा पण परिणाम बघू शकता की कांद्यावरती बुरशी नाहीये कुठं. हां, 22 दिवसापर्यंत त्यांनी सर्वसाधारण आपण जी वापरतो ते 10 दिवसापर्यंत काम करत आहे. तुम्हाला इथं जरा आगळा वेगळाच बदल दिसलेला आहे की 22 दिवसापर्यंत त्यांनी आपल्याला रिझल्ट दाखवलेला आहे. तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? हेच सांगणार ना, यापासून फायदाचे ना. बरोबर, हे औषध वापरलं पाहिजे. औषध वापरलं पाहिजे, फायदा आहे औषधाचा. बरं, विद्युत आणि केवेट या औषधापासून फायदा आहे, हे शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे. बरोबर, चालेल, धन्यवाद. प्लॉट दाखव.